सर्वात आधी तर इंडिपेंडन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण 75 इयर्स सेलिब्रेट करतोय आपल्या इंडिपेंडन्स. तर मध्ये इंग्लिश, मध्ये मराठी, मध्ये हिंदी सगळं काय मी बोलणार आहे. मला फक्त माझे व्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवायचेत. या 75th इंडिपेंडन्स साठी आज आपण इंडिपेंडेंट आहोत याच्यासाठी काय हिस्ट्री आहे ही सगळ्यांना माहिती आहे. एव्हरीवन नोज द हिस्ट्री. म्हणून मी परत ते तीच हिस्ट्री रिपीट करून गांधीजीनी हे केलं, सुभाषचंद्र बोसनी ते केलं मी तुम्हाला पकवणार नाहीये. पण ते त्यांनी जे केलं, त्यांनी जे स्ट्रगल केले आपल्याला इंडिपेंडन्स मिळवलं ते कशासाठी? फ्रीडम साठी. फ्रीडम म्हणजे काय? इंडिपेंडन्स म्हणजे काय? आर वी रिअली इंडिपेंडेंट? आपण खरंच इंडिपेंडेंट आहोत का? आणि आपलं आपली जी जनरेशन आहे आता मोस्टली इथे जे आहेत ते सगळे अनघा मॅडमला सोडून मला वाटतं सगळेच पॅरेंट्स आहेत. सगळ्यांना, सगळ्यांच्या घरी एखादा बाळ किंवा दोन मुलं अशी सगळ्यांना आहेत. तर आजचं जे टॉपिक आहे ते मेजरली पॅरेंटिंग वर आहे. दॅट इज वन ऑफ माय फेवरेट टॉपिक. की तुम्ही ऍज अ पॅरेंट आपल्या मुलांना काय देतात? तर कळत न कळत कुठेतरी बीइंग अ पॅरेंट मला असं वाटतंय की आपण आपल्या मुलांना एक निगेटिव्हिटी देतोय. आता हे निगेटिव्हिटी कुठून येते मुलांमध्ये? जर तुम्ही एकदम लहान मुलांना जेव्हा बघणार, जेव्हा तो फक्त क्रॉलिंग करतो, त्याला हे माहित नसतं की मी पडेन, तो प्रयत्न करतो. पण आपण जे आहेत ना तेव्हा तेव्हापासून ना त्याला त्याला पळायच्या आधीच त्याला धरायचा प्रयत्न करतो की अरे बाबा तू पडशील, हे करू नको, तू तुला लागेल, ते नको करू, हे करायचं बंद करा. माझं असं एक आज मला एक चान्स मिळाला सगळ्यांशी इंटरॅक्ट करणं करायचं, तर मला असं कुठेतरी वाटतंय की हे आजकालच्या पॅरेंटमध्ये मला खूप ते असं वाटतं की मुलगा पडला किंवा मुलगी पडली तरी त्यांना तुम्ही ते एक सपोर्ट म्हणून तुम्ही उभे राहा की बाळा तू पडलाय ना, मी आहे तुला उभं करायला. बोललेला ना पडशील, असं करू नका. पॅरेंटिंग म्हणजे काय? निगेटिव्हिटी कशाला तुम्ही तुमच्या मुलांमध्ये घाल टाकतायत? आता तुम्ही एक लहान मुलाला बघितलं, तो जेव्हा एक स्पायडरमॅनची मूवी बघेल ना तर तो पूर्ण घरामध्ये स्पायडरमॅन बनून फिरतो. पण आपण काय करतो? नको करू, हे असं नको करू, तसं नको करू. मग हे नको हे शब्द एवढं त्यांच्या डोक्यामध्ये आपण घातलेलं असतं की त्यांना ते नकोची सवय होऊन जाते आणि कुठे ना कुठेतरी ते उद्धट बनतात. मग त्यांना ज्या गोष्टी तुम्ही नको बोलतात त्या त्याच गोष्टी करतात. मग ही इंडिपेंडन्स तुम्ही त्यांना देतायत स्वतःच्या मनासारखं करायची? जोपर्यंत तुम्ही त्यांना त्यांच्या मनासारखं करायला देणार नाही तोपर्यंत ते काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह करतील, ते इंडिपेंडेंट बनतील, त्यांना फ्रीडम मिळेल. मग जसं कुठेतरी अंग्रेज लोकांनी इंडियावर शासन केलं, तुम्ही तुमच्या मुलांवर शासन करतायत की तुम्ही त्यांना एथिक्स आणि कल्चर शिकवतायत? मग त्याचं तिथे बरेच, आता या पॅरेंटिंगवर जर बोलायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण ऑल द वे राऊंड नंतर पण बोलू शकतो, त्याच्यावर डिस्कशन करू शकतो. आता सध्या तेवढा वेळ नाहीये. पण माझं एक असं हे एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या मुलांना नको हा शब्द पूर्ण आठवडाभर बोलणार नाही. सगळ्यांनी या गोष्टीचा आज अभ्यास करायचाय की आठवडाभर तुमची मुलं जे पण काय बोल करतील तुम्ही त्याला नको म्हणून बोलणार नाही. मग अशी हळूहळू तुम्हाला ती सवय होईल की त्याला नको हा शब्द त्याला ऐकवायचं नाहीये. मला नाही माहिती किती तुम्ही किती जणांनी लक्ष्मी मूवी बघितली आहे की नाही, पण त्याच्यामध्ये जे ते ट्रान्सजेंडर असतो तो बोलतो की मुलांना तो काय हिंदीमध्ये बोलतो की अपने बच्चों को उठने के लिए पर और गिरने का डर माँ बाप से ही मिलता है. आपको डिसाइड करना है कि आपको अपने बच्चों को क्या देना है. तर त्यांना डर देऊ नका की तू पडशील, त्यांना तो एक सपोर्ट द्या आणि त्यांना त्यांचे एक स्वातंत्र्याची एक विंग्स बोलू शकतात किंवा एक पर बोलू शकतात, तुम्ही तो पर द्या त्याला. त्यांचे विचारधारा समजून घ्या. आजकालची मुलं एवढी सेन्सिटिव्ह आहेत ना. आता आपण असं आपल्याला असं वाटतंय की आजची जनरेशन खूप प्रॅक्टिकल आहे, पण माझ्या मते आजची जनरेशन
आधीच्या जनरेशन पेक्षा जास्त सेन्सिटिव्ह, जास्त लवेबल आणि जास्त इमोशनल आहे. कारण कुठे ना कुठे आपण जेवढा आपल्या पॅरेंट्सशी रिलेट कनेक्टेड नव्हतो ना, तेवढी आपली मुलं आपल्याशी रिलेटेड आहेत, आपल्याशी कनेक्टेड आहेत. कारण त्यांना आपला वेळ मिळत नाहीये. आम्हाला आपल्या मला तरी माझ्या पॅरेंट्सनी एवढं वेळ दिलेलं की आपण त्यांना गृहित धरलंय. पण आजच्या मुलांना आपला वेळ मिळत नाहीये म्हणून ते जास्त सेन्सिटिव्ह आहेत. मग घरी नॉर्मली जेवढं जास्त वर्किंग पॅरेंट असल्यामुळे घरी आल्यावर तुम्ही तुमचा वेळ आपल्या मुलांना द्या, त्यांचं ऐका, त्यांना ऐकवू नका की तुला हेच केलं पाहिजे, तू तेच केलं पाहिजे, तू असंच वागलं पाहिजे. मुलं जेवत नाहीये ना तर त्यांना दाखवा की बरेच अशी मुलं आहेत ज्यांना जेवण मिळत नाहीये, तर ताटाचा घास सोडायचं नाही. अदर वे राऊंड म्हणजे जे तुम्ही करतात कशाला सोडलं, कशाला वेस्ट केलं, हे करण्यापेक्षा ना त्यांना हे दाखवा की बाकीची मुलं पण अशी आहेत ज्यांना जेवायला दोन वेळ मिळत नाहीये. तर असं बऱ्याच गोष्टी छोटे 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 चेंजेस करून तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं एक डेव्हलपमेंट करू शकतात. आणि हेच माझं एक छोटंसं मेसेज होतं मुलांसाठी की त्यांना गिव्ह देम देअर इंडिपेंडन्स, गिव्ह देम देअर फ्रीडम टू एक्सप्रेस देअर फिलिंग्स विथ यू. तुमच्या सोबत नाही एक्सप्रेस करतील तर कोणासोबत करतील? आणि जर पॅरेंट्स लोकांनाच मुलं घाबरली तर ते कुठे जातील बिचारे? सो आय होप यू हॅव गॉट माय पॉइंट. हिअर आय एम एंडिंग माय वर्ड्स विथ अ ह्यूज स्माईल. थँक यू सो मच. आय होप यू लाईक माय स्पीच. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता याच्या पुढे आपण शालिनी मॅडमला रिक्वेस्ट करतोय की शालिनी मॅडम आपली पोयम इंडिपेंडन्स डे वर दोन शब्द बोलतील आणि आपले थॉट्स व्यक्त करतील. हा, मी अगोदर माझ्या एक देशावर दोन तीन कविता होत्या पण म्हटलं चला आपण आज त्या निमित्ताने एक कविता करूया. मग संध्याकाळी कविता केलेली आहे, बघा कशी वाटते. तुम्हीच पहिले सगळे ऐकणारे श्रोते आणि प्रेक्षक आहात. सुरू करूया. माझ्या कवितेचं नाव आहे स्वातंत्र्याची 75. आज गाठली आपण 75 स्वातंत्र्याची. कधी कधी येतो ना विचार, काय गमवलं काय कमवलं त्याची. स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा झाला, तस तसा लोकसंख्येचा आलेखही वाढत गेला. जमिनीचा सातबारा मात्र तेवढाच राहिला. खाणारी तोंड वाढत गेली आणि जमिनीचे तुकडे पडत गेले आणि आर्थिक कोंडीला सुरुवात झाली. देश खरंच स्वतंत्र झाला पण मानसिक गुलामी मात्र संपलीच नाही. साहेबांच्या मागे पुढे नाचणं चालूच राहिलं. चमच्यांची संख्या वाढतच गेली आणि भ्रष्टाचाराचा आलेख वाढतच राहिला. देश खरंच स्वतंत्र झाला. शिक्षणाचे महत्व वाढत गेले. शिक्षण मंत्र्यांच्या शिक्षण संस्था फुलत गेल्या. ज्यांच्याकडे पैसा तोच उच्च शिक्षण घेऊ लागला. ज्यांच्याकडे पैसा तोच उच्च शिक्षण घेऊ लागला. आदर्श मात्र संपत गेला आणि शिक्षणाचा असा बाजार झाला. लोकप्रतिनिधी लोकसेवक होते. एक मिनिट. जेनीला शांत करा. त्यांच्या घरी कुत्रा आहे बहुतेक. हो, त्यांच्या घरी. म्हणूनच म्हटलं जेनीला शांत करा. जेडी नाव आहे त्याच. सॉरी बर का डिस्टर्ब झालं तुम्हाला. मध्ये सुरू झालं. तिला पण कविता आवडत होती. हो हो, ती रिप्लाय देत होती. रिपीट करत होती. लोकप्रतिनिधी लोकसेवक होते. समाजाची सेवा हाच तर त्यांचा प्रण होता. स्वातंत्र्याचा अर्थ प्रत्येकाने वेगळाच घेतला आणि 5 वर्षातून एकदा 500 विकला गेला. आणि लोकशाहीची अशी लत्तरे ही सत्ताधाऱ्यांची मिंदी झाली. देश खरंच स्वतंत्र झाला. मुलगी शिकली आणि खरंच प्रगती झाली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती करती झाली.
पण अजूनही गर्भझेल परीक्षा संपलेच नाहीत. तिच्या निर्याला हात घालणारे हे वाढतच गेले आणि खरंच तिच्या अत्याचाराच्या बातम्यांमध्ये वाढत झाली. देश स्वतंत्र झाला. खरंच ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. विद्यार्थ्यांची पिढी हुशार झाली. शहाणी सुरती झाली. विविध क्षेत्रात भराऱ्या मारल्या. मंगळावरही यान पाठवले. तरुणाईने खरंच क्रांती केली. सरपंच पदाचीही धुरा सांभाळली आणि गावात खऱ्या अर्थाने प्रगती झाली. भरून ती फुलू लागली. देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाला आणि खरंच जरी असतील अनेक समस्या पण त्यावर समाधानही मिळवायला शिकले. भूतकाळातल्या चुका टाळून भविष्याचा वेध घ्यायला शिकले. भारत मातेच्या रक्षणार्थ इंचही मागण हटले आणि प्रत्येक संकटाला सामोरी जाताना एकीनं लढले. आणि खरंच भारतीय आम्ही एक दिलाने आव्हाने पेलतो आणि खरंच आम्ही स्वतःला भारतीय म्हणवतो आणि खरंच आम्ही स्वतःला भारतीय म्हणवतो. धन्यवाद. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूप छान, मस्त. आता गेम टाइम. सगळ्यांनी आपापले जे हे फोन आहेत त्यांनी एवढ्या डिस्टन्स वर ठेवायचं की तुमचे हात दिसले पाहिजे. ठीक आहे. हात म्हणजे असं हात नाही, म्हणजे तुमचे हात तुम्ही असे बसा, कसेही बसा, पण तुमचे हात रिकामे दिसले पाहिजे. असे बसा, कसेही बसा, कारण चीटिंग नको आपल्याला. ठीक आहे. कोणी पण चीटिंग नाही करणार. हा 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 हा. सर बघा, सर कसे बसलेत. पाठीमागे सरून बसा. हा असं केलं तर हरकत नाही. आता मी ना इकडे 15 गोष्टी तुम्हाला दाखवणार आहेत. ठीक आहे. 2 सेकंदासाठी मी ते गोष्टी ज्या पण वस्तू आहेत ते दाखवणार आणि ठेवून देणार. तुम्हाला फक्त ना ते सगळ्या वस्तू बघायचेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एक पेन आणि पेपर घ्यायचंय. तो पेन आणि पेपर तुम्हाला तुमच्या बाजूलाच ठेवायचा. सगळ्यांनी पेन आणि पेपर ठेवा आपल्या बाजूला. ओके. आता जेव्हा तुम्ही त्या वस्तू बघणार तेव्हा तुम्हाला लिहायची गरज नाहीये. अजिबात कोणीच लिहिणार नाही, म्हणून मला ते दोन्ही हात दिसले पाहिजे सगळ्यांचे. ओके. कोणीच नाही लिहिणार तेव्हा, जेव्हा मी ते 15 गोष्टी दाखवणार तेव्हा. त्या 15 गोष्टी दाखवल्यानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा टाइम दिला जाईल आणि मी ज्या ज्या गोष्टी दाखवलेत ते तुम्हाला लिहायचेत. क्रम वर खाली झालं तरी चालेल. जी लोक सर्वात जास्त गोष्ट जे वस्तू आहेत ते आठवतील आणि त्या 1 मिनिटामध्ये लिहतील त्याला सर बक्षीस देतील. सर देणार. मला म्हणे देऊ. हो ना सर, त्याचा बक्षीस. हा काय, ज्याचा गेम त्याचा बक्षीस. अच्छा असं आहे का, चालेल. बर, काय हरकत नाही. ज्याचा गेम त्याचा बक्षीस. चालेल चालेल, मी देईन. चला भेटा तर खर. ठीक आहे. रेडी सगळ्यांनी. काढून पुन्हा एकदा लावा. मी कॉर्डवर नाहीच आहे. कालच्या सारखा होतोय. लांब ठेवला तर येतो वाटतं आवाज. नाव इट्स ओके. गेम समजलाय सगळ्यांना? येस मॅडम. नो डाऊट. चला नो डाऊट. सुनीता मॅडम थोडस पाठ्यामागे सरून बसा म्हणजे. सगळ्या 15 गोष्टी अशा बाजूला घेऊन बसली. ओके. स्टार्ट. ऑन युअर मार्क गेट सेट गो. पेन स्टँड. ओके. फेअर अँड हँडसम. Lipstick. Pen. Pencil.
इयरफोन हेयर क्लिप ड्रॉपर हैंड वॉच ग्लास रिलीज स्प्रे अमृतांजन बाम ऑइंटमेंट पण लिहू शकता तुम्ही याला ओके टॅल्कम पावडर वॉटर बॉटल सो दीज वेर दी 15 थिंग्स लिहू करायचं सुरुवात लिहायला एक मिनिट टायमर लावायचा टाइमर हाँ टाइमर लावते ओके कैन पुट टाइमर हियर तुम्ही लावता है हो ओके एक मिनट मिळेल ना सगळ्यांना ओके ऑन योर मार्क मी पण लावलंय सर तुम्ही पण लावा ऑन योर मार्क गेट सेट गो साठी स्पेशल सूचना 30 सेकंड इज अप बरोबर ना सर 45 सेकंड लास्ट 10 सेकंड 5 4 3 2 1 टाइम अप ओके कोणी किती काय किती नंबर्स लिहिले एक एक करून सांगा 11 11 अरे वाह 11 किती 10 10 हायेस्ट टाइम एनीवन ग्रेटर देन 11 फक्त 8 ओके 10 पेक्षा कमी किती कोण कोण आहे 10 कोण आहेत का वर्षा 10 अंगा 10 8 8 9 9 9 रेखा 9 सुनीता सुनीता पण 9 मयूरी मॅडम सांगा तुमचे 11 कुठलेत पेन स्टँड हां लिपस्टिक वॉटर ग्लास वॉटर बॉटल हैंड वॉच ओरिफ्लेम चा पाउडर अमृतांजन रिलीफ स्प्रे पेन पेन्सिल इयर कॉर्ड ते पेन स्टँड नंतर काय दाखवलं तर ते नाही आठवलं फक्त ते नाही आठवलं फेर अँड हँडसम फेर अँड हँडसम फेर अँड हँडसम अँड नोटबुक ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड तर आजचे विनर आहेत मयूर मॅडम प्लीज गिव हर अ बिग राउंड ऑफ अप्लॉज थँक्यू ए तू पण हेल्प करत होती का मम्मीला नाही नाही अरे किती इनोसेंटली सांगितलं नाही नाही म्हणून नाही नाही तुला असतातच इनोसेंट असतात ते बिचारे टॅल्कम पावडरचा हे दाखवला ना तुम्ही मम्मा ते मला म्हणत होती की मम्मा तुझ्यासारखं ओरिफ्लेमचा पावडर तू त्यांना पण दिला का ऑब्झर्वेशन खूप शार्प असतं त्यांचं सर मी ना तुम्हाला एक लिंक पाठवली आहे बघा आता आपण ना एक
छोटस एक टूर करूया रेड फोर्ट च व्हर्च्युअल टूर ऑफ रेड फोर्ट. कोण कोण गेला रेड फोर्ट ला? आता आज आपण इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतोय. रेड फोर्ट एक असं हे आहे की तो एक चिन्ह आहे आपल्या याच राष्ट्राचा. आपलं नॅशनल फ्लॅग तिकडे हे केला जातो, होईस्ट केला जातो. आजच्या दिवशी आपल्या पीएम हे करतात. तर आपण एक टूर घेऊया तिकडचा. सर आहे का? मी तुम्हाला बघा लिंक सेंड केली. ओपनिंग दिसते सगळ्यांना. हो Hello friends, Hemant here. Welcome back to my channel, We Must Travel. Today we have arrived at another amazing UNESCO World Heritage Site in Delhi, that is the famous Red Fort. It's called Red Fort because it's made of red sandstone. The walls, the ramparts, the facade you see is of red color because of red sandstone. This fort was commissioned by Emperor Shah Jahan in mid-17th century and is one of the most historic forts in India. From the ramparts of this fort, our Prime Minister hoists Indian tricolor and delivers a speech on every Independence Day. It's time to get inside the fort and let's take a tour of it. Let's go. खूप छान. असम असम मस्त. आणि तिकडेच जावं. काही वर्षांपूर्वी गेले होते मी दिल्लीला. तर बरोबर 15 ऑगस्टला गेले होते. आम्ही तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला फ्लॅग होस्टिंग केलं. पण आतमध्ये एंट्री नाही मिळाली आम्हाला, कारण की VIPs नव्हतो आम्ही त्यावेळेला. पण बाहेर तिकडे न जाता सुद्धा आज आम्ही पूर्णपणे फिरवून दाखवला तुम्हाला फोर्ट. येस. आणि खूप छान आहे खरं म्हणजे. मस्त आहे. थँक्स टू मोनिका. मोनिका थँक्यू. माईक चालू करा, मला आवाज पण. खरंच थँक्यू सो मोनिका मॅडम, तुमच्यामुळे बघायला मिळालं खरं. ऍक्च्युली मला हे आवडतं, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट वगैरे जाऊन मला स्वतः जावंस असं वाटतं. एक टूर तरी झालं पाहिजे म्हणजे. तिकडे चालेल सर, त्यानिमित्ताने तरी मला जायला मिळेल. भटकंती नंबर 1. मला फक्त असं म्हणजे गावी जायला सांगू नका.
गावी म्हणजे काय, तेच तिथे जायचं, त्याच घरात राहायचं, त्याच नातेवाईकांना बघायचं, हे ते तिथे गेल्याच्या ऐवजी जाण्याऐवजी मस्त कुठेतरी एक टूर करा. म्हणजे आपल्या इंडियामध्ये काय काय आहे, म्हणजे नॉर्मली लोकांना असं क्रेज असतो, मला इकडे जायचंय, मला स्वित्झर्लंडला जायचंय, मला तिथे जायचंय, पॅरिस, हाँगकाँग, न्यूयॉर्क. तुम्ही आधी स्वतःच्या घराला तरी बघा, आधी स्वतःच घर सोडून दुसऱ्यांच्या घरी जाऊन काय करायचंय आपल्याला. आपलं कल्चर कमी आहे का? माझं असं एक पर्सनल मत असतो की आपली आपलं घर बघायचं नाही आणि दुसऱ्यांचं घर असं झाकत बघायचं, हे इथे आणि त्यात पण पासपोर्ट व्हिसा बनवा, हे बनवा, ते बनवा. आपल्या इंडियामध्ये कुठेही जा ना तुम्ही, पासपोर्टची पण गरज नाही कुठे नाही. आपल्यासाठी काय, आपल्या टीमसाठी एक छान पैकी टूर अरेंज करा आपल्या सगळ्यांसाठी. नक्की नक्की, आधी तर अष्टविनायकच करते, तिथून सुरुवात करूया. गणपती बाप्पा ऍक्च्युली केलेलं मी या मे मध्ये, पण कोरोनामुळे जाता नाही आलं. दोन तीन जणांना माझ्या फ्रेंड्स लोकांना पण तयार केले, हे चल जाऊया ग, काय करणार आहेस तू बसून इथे, तर त्या पण माझ्या फ्रेंड्स पण तयार झालेल्या, पण ते कोरोनामुळे काय हे झालं नाही. ठीक आहे, एक टूर, अजून एक टूर आहे. आपल्या भारतामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जे आपल्याला, ज्याला आपण एक जनरल नॉलेज म्हणू शकतो. सर आहे ना वेळ? हा 45 होत आहेत. तर मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. जर त्या प्रश्नांची उत्तरं जरी नाही मिळाली तरी मी त्याची उत्तरंही देणार आहे, पण ज्यांना येत असेल तर त्यांनी हात रेस करायचंय आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही देऊ शकता. हे एक जनरल नॉलेज आहे. आज इंडिपेंडन्स डे आहे तर आपल्याला थोडीशी माहिती, ऍडव्हान्स माहिती असली पाहिजे आपल्या भारताची. काय काय होत आहे आपल्या भारतामध्ये, काय काय झालं, ठीक आहे, कोण आपले पंतप्रधान होते, कोण काय होतं, फर्स्ट प्राईम मिनिस्टर कोण, काय काय थीम्स ठेवलेल्या, थोडासा एक जनरल नॉलेज टाईप, म्हणजे हे थोडासा एक एज्युकेटिव्ह सेशन पण होऊन जाईल सगळ्यांसाठी. ठीक आहे, तर सुरुवात करूया सर. Yes. So, first question is, what is the theme for Independence Day celebration 2021? 2021 मध्ये इंडिपेंडन्स डे ची थीम आहे ती कुठली होती? ऑप्शन देऊ, सेल्फ रिलायंट इंडिया, प्रमोट इंडियाज कल्चर, नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट, याच्यापैकी कुठलीही नाही. सी, येस, थर्ड ऑप्शन, येस, नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट. नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट, सर्वात आधी माझा देश आलं पाहिजे. ओके, which of the following is true regarding the ratio of national flag? आपल्या नॅशनल फ्लॅग मध्ये मी काहीतरी एक सेंटेन्स, एक रेशो देणार आहे, त्याच्यातलं करेक्ट रेशो कुठला आहे. ठीक आहे, द रेशो ऑफ लेंथ ऑफ द हाइट ऑफ द फ्लॅग शॅल बी 3:2. हे फर्स्ट सेंटेन्स आहे. द रेशो ऑफ लेंथ टू द विथ ऑफ द फ्लॅग शॅल बी 3:2, हे दुसरा सेंटेन्स आहे. थर्ड, द रेशियो ऑफ द लेंथ ऑफ द हाइट ऑफ द फ्लॅग शॅल बी 2:3, याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कुठला आहे, ट्रू सेंटेन्स कुठला आहे. द नॅशनल फ्लॅग शुड ऑलवेज बी इन रेक्टॅंग्युलर शेप आणि त्याची रेशियो लेंथ आणि त्याची विथ हाइट हे नेहमी 3:2 असली पाहिजे. 3:2 असं. ओके, सेकंड ऑप्शन, सेकंड ऑप्शन, येस. 1 and 2 बोथ नाही, 1 and 2 नाही, 3:2 आहे. हा, 3:2 मध्ये 1 and 2, 1 मध्ये लेंथ अँड हाईट सांगितलंय आणि इकडे लेंथ अँड विड्थ सांगितलं, विड्थ सांगितली, हो. सो बोथ आर सेम. ओके, ऑन इंडिपेंडन्स डे द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया होईस्ट अवर ट्राय कलर फ्लॅग ऍट कुठे होईस्ट करतात.
लाल किला. वाव कोणी सांगितलं? कोण आहे? स्टूडेंट. रेड फोर्ट. येस रेड फोर्ट. अरे जरा त्या स्टुडंटचा चेहरा तरी बघू दे आम्हाला. आणि हे सर्वात आधी कोणी स्टार्ट केलेलं? जवाहरलाल नेहरू. कोण आहे? कोण बोलते? माझा मुलगा आहे. अरे मग त्याचा फोट दाखवा ना चेहरा. लास्टोय ना लास्ट. एक आणा. काल होता तो बर्थडे सेलिब्रेशन. 9th स्टँडर्ड. व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे किती छान नॉलेज आहे त्याच्याकडे. मग त्याला बाजूला बसवा तुमच्या. येस व्हेरी गुड. छान. Who among the following was the Prime Minister of Britain at the time of independence? जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं तेव्हा पीएम ब्रिटेनचे पीएम प्राईम मिनिस्टर कोण होते? लॉर्ड माउंटबेटन, विन्स्टन चर्चिल, क्लेमेंट ऍटली, रामसे मॅकडोनल्ड. ब्रिटन. अशोक सरांनी हात वर केलाय. लॉर्ड माउंटबेटन. नाही. क्लेमेंट ऍटली वॉज द प्राईम मिनिस्टर ऑफ ब्रिटन ऍट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स. ओके नेक्स्ट. हु अमंग द फॉलोइंग वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल of new dominion of India until June 1948. आपले पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबेटन, सी राजगोपालाचारी, डॉक्टर बी आर आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद. सी गोपालाचारी. गव्हर्नर जनरल. मॅडम. लॉर्ड माउंटबेटन. येस करेक्ट. व्हेरी नाईस. फर्स्ट ऑफ द फेमस कोट अ ट्रिस्ट विथ डेस्टिनी. एक कोट होता अ ट्रिस्ट विथ डेस्टिनी इज गिवन बाय. हे कोणी दिलेली? ही कोट कोणी दिलेली? डॉक्टर बी आर आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, अब्दुल कलाम आझाद. अ ट्रिस्ट विथ डेस्टिनी. जवाहरलाल नेहरू. येस येस इट्स पंडित जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग प्लॅन वॉज नोन ऍज पार्टीशन प्लॅन. याच्यामध्ये जे चार ऑप्शन देणार आहे याच्यामध्ये पार्टीशन प्लॅन कुठला होता? मॅक्युले प्लॅन, ऍटली अनाउन्समेंट, मॉन्टेग्यू क्लेम्सफोर्ड रिफॉर्म्स, माउंट बेटन प्लॅन. पहिला ऑप्शन काय होता? पहिला ऑप्शन तो काय होता? पहिला मॅक्युले प्लॅन. नाही माउंट. दुसरा ऍटली अनाउन्समेंट. ऍटली अनाउन्समेंट. माउंटबेटन प्लॅन. येस इट्स अ माउंटबेटन प्लॅन. लॉर्ड माउंटबेटन वॉज व्हॉइसरॉय ऑफ इंडिया इन 1947. जेव्हा आपल्याला आझादी मिळाली तेव्हा ते व्हॉइसरॉय होते. हु हॅज पुट द प्लॅन ऑफ पार्टीशन. आणि ते जे पार्टीशन आहे ते ऍक्सेप्ट केलं गेलं आधी मुस्लिम लोकांकडनं. म्हणजे आपण जे पार्टीशन होतोय ते माउंट बॅटननी प्रपोज केलं ते आणि ते ऍक्सेप्ट झालं मुस्लिम कडनं. पहिले मुस्लिम लोकांनी त्याला ऍक्सेप्टन्स दिलेलं पार्टीशन करायचं की हा आम्हाला मुस्लिम लोकांना वेगळं एक हे पाहिजे आणि इंडिया विल बी द डिफरंट नेशन अँड पाकिस्तान विल बी द डिफरंट नेशन. मुस्लिम लीग ने केलं होतं. जिना होते त्यावेळेला त्याचे प्रमुख. हो मोहम्मद अली जिना होते. जिना. Which of the following are extremist leaders? Extremist.
दोन लीडर्स होते माहिती, एक एक्स्ट्रीमिस्ट होते आणि एक हे होते एकदम शांत याचे. तर एक्स्ट्रीमिस्ट दहाल आणि मवाळ ना, दहाल आणि मवाळ ना मराठीमध्ये. तर त्याचा हो लाला लजपत राय, बाल गंगाधर तिलक, बिपिन चंद्र पाल किंवा यांच्यापैकी कोणीच नाही. लाल बाल पाल, लाल बाल पाल, तिघ होते, तिघेही होते. अच्छा ऑल ऑफ द अबव, ऑल ऑफ द अबव. हु प्रिसाइडेड ओवर 1905 1905 मध्ये काँग्रेस सेशन इन बनारस, कोणी प्रिसाइड केलेलं? गोपाल कृष्ण गोखले, दादाभाई नवरोजी, बाळ गंगाधर टिळक, अरबिंदो घोष. गोपाल कृष्ण गोखले. गोखले किंवा आगरकर? गोखले, 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 गोखले. आगरकर नाही आहे ऑप्शन मध्ये, नाही का? हा नाही, ते त्यांच्या सोबतच होते ना, सहकारीच होते ते. हो हो. ओके आणि आता लास्ट क्वेश्चन, लास्ट टेन्थ लास्ट. व्हेन द जालियन बाग, जालियनवाला बाग मास्कर टूक प्लेस, हे कधी झालेलं? जालियनवाला बागच जे हत्याकांड प्रकरण, 10th April 1917, 13th April 1918, 9th April 1916, 13th April 1919. Yes, Jallianwala Bagh took place on 13th April 1919. People were gathered at Jallianwala Bagh in Amritsar to protest against the arrest of Saifuddin Kishliw and Satyapal on 13th April 1919. त्यांना अरेस्ट केलेलं म्हणून लोक जमा झालेली आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यावर ते हत्याकांड केलं गेलं होतं. So here we come to an end of our quiz session. सगळ्यांनी खूप चांगलं, म्हणजे सगळ्यांचं जनरल नॉलेज खूप चांगलं आहे. आय रिअली अप्रिशिएट इच अँड एव्हरी वन ऑफ युअर नॉलेज. अँड तुम्ही जे पण काय करतायत ना, इट्स म्हणजे सरांना लिटरली थँक्स बोलावं असं वाटतंय की मला एवढं चांगलं एक बोलत एक फॅमिली तयार करून दिली आहे आपल्याला. सर बोलले ना, सर बोलले ना, रत्न आहेत सर्व. जसे अकबराच्या दरबारामध्ये होते ना, एक बिरबल एक रत्न होतं आणि बाकी सगळे रत्न होते, तसे आहेत सर्व रत्न, निवडून निवडून आलेले सगळे. अकबरच्या दरबारात तरी नऊ रत्नच होते, आपण तर 11 आहोत. दोन बोनस आहेत आपल्याला. आणि म्हणूनच ऍक्च्युली आपण यांना वर्ल्ड क्लास म्हटलंय. येस हो बरोबर. सो हियर वी कम टू अन एंड ऑफ आवर इंडिपेंडन्स डे प्रोग्राम. आय स्पेशली थँक्स सर टू गिव्ह मी दिस अपॉर्च्युनिटी टू होस्ट द प्रोग्राम. Secondly, I would like to thank each and every one of you to tolerate me from last 45 minutes and to we be were not tolerating you. We were entertained. Entertained, yes. Thank you so much. Actively participate करण्यासाठी आणि आपलं इम्पॉर्टंट वेळ देण्यासाठी आणि तुमचे जे एफर्ट्स आहेत, ऍक्सेप्टन्स आहेत त्याच्यासाठी थँक्यू सो मच. शेवट करू का? हो नक्की. एका सारोईने शेवट करते, म्हणजे त्याच समारोप आपण ज्याला म्हणूया. सुकून गेली फुले. थांबा थांबा थांबा. आणि चारोळी झाल्यानंतर अंगा एक मिसल वाजवून जातोय. अच्छा बर, चालेल. सर काल तुम्ही सेशन मध्ये शेवटी शेवटी निघून गेलेलात बाहेर, आम्हीच होतो सर्वजण, तुम्ही नव्हते. नाही नाही, माझं नेटचा इश्यू झाला होता, माझं पूर्ण गेलो होतो 10 मिनिटं करता. सर 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 शेवटी शेवटी सर नव्हते. हो ऍक्च्युली माझा मोबाईल डिस्कनेक्ट झाला होता, त्यामुळे मला ऐकायला येत नव्हतं. इथे काहीतरी गोंधळ झाला होता, लॅपटॉप मध्ये दिसत होतं, परंतु मला आवाज काही येत नव्हता. बिकॉज माय हेडफोन इज कनेक्टेड टू मोबाईल आणि मोबाईल माझा डिस्कनेक्ट झाला होता, वायफाय कनेक्शन लॉस झाल्यामुळे. ओके चालेल मॅम. सुकून गेली फुले तरी गंध मागे उरावा,
सुकून गेली फुले तरी गंध मागे उरावा, धुंद ओल्या भावनांचा स्पर्श मागे उरावा, धुंद ओल्या भावनांचा स्पर्श मागे उरावा. थँक यू. वा क्या बात है, क्या बात. छान छान. अरे मगाशी मी दोन तीन प्रश्नांची उत्तरं दिली ना, तर माझा माईक ऑनच नव्हता. आणि मी मला का म्हणत नाही मी पहिल्यांदा उत्तर दिली तरी. फक्त ऍक्शन होते, आवाज येत नाहीये. नाही आला मॅडम, नाही आला. मी म्हणते मी पहिल्यांदा उत्तरं दिली तरी हे माझं नाव का घेत नाहीये उत्तर दिले म्हणून. अजूनही नाही. माझ्या आई बाबा तू येतील म्हणतील काय करते. नाही नाही, वर्षा मॅडमचा पण आवाज नाही. मला येते सर, थोडीशी येते कधी कधी. मी बघते कोणाची वाजते. आला आला आवाज, आला थोडासा आला. अरे वा, मी पण ट्राय करू का? मी पण ट्राय करू. अशी छोटी तुम्ही तुमच्या टॉमीला बोलवत असाल ना असं. मला इमॅजिनेशन, मोनिका मॅडमची इमॅजिनेशन कुठे कुठे. मला माझी पासून खूप बाहेर निघते. तुमचा आवाज जायला लागला आता. हो चला, आता आपण एकदम पॅट्रियॉटिक थीम मध्ये आहोत, तर सगळ्यांनी उभं राहावं आणि एकदा जनगण मन बोलावं. ऍक्च्युली हे आम्ही डिसाईड केलेलं सर, बहुतेक विसरलेत. आम्ही डिसाईड केलेलं की स्टार्टिंग मध्ये ठेवलं पाहिजे. ऍक्च्युली स्टार्टिंग मध्ये ठेवायला पाहिजे होतं, सांगताना काय करू जनगण मन. आता नको, आता नको, चालेल. बरं राहू द्या. अशोक सर बसा खाली, उभे राहिले ते बिचारे. सांगितलं तसं ते करतात. अवतर वंदे मातरम चे चार लाईन. वंदे मातरम, वंदे मातरम बोलू शकतो ना आपण सर. युट्यूब वर बोलायचं आपण. उभं राहायला गेल ना, मग उभं राहायला गेल. हो मग नॅशनल. मग आता मोबाईल धरून उभं राहायचं. सावधान मध्ये कसं उभं राहणार. लॅपटॉप आहे तो, लॅपटॉप घेऊन उभं राहणार. मागे उभे राहा तुम्ही. हा स्टार्ट करायचं. येस सर, आपण सगळे गाऊ पण शकतो. हो गाऊया. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां, सस्य श्यामलां मातरम, वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी, पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी, सुहासिनी सुमधुरभाषिणी, सुखदां वरदां मातरं, वंदे मातरं, वंदे मातरं. भारत माता की जय. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत. थँक यू सो मच. गुड नाईट एव्हरी वन. थँक यू सर. याबरोबर आपण हा आजचा कार्यक्रम संपवतोय. थँक यू व्हेरी मच फॉर एव्हरी वन फॉर जॉईनिंग दिस सेलिब्रेशन. साजरा करता आला.
खूप सुंदर झाला कार्यक्रम, वाटत नाही रात्रीचे 11 वाजलेत आणि आपण फ्रेश झाले सगळे जण. सगळे फ्रेश आहेत हो ना, 11 वाजता पण सगळे फ्रेश आहेत ना. हो 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 हो, चेहरे बघितल्यानंतर वाटत नाही की थकलेले आहेत, बोर झाले असं नाही वाटत. हो ना, थँक्यू थँक्यू. आणि एन्जॉय केलं मोनिका ताई, सुंदर केलं आज कार्यक्रम. मॅडम वेलकम वेलकम एव्हरीवन. आपण असे नवीन नवीन अजून आयडियाज घेऊन साजरा करूया. नवीन नवीन अजून डेज आहेत, अजून आपण अजून सर्वात छान गोष्ट कुठली माहितीये का, वर्षभर आहोत एकत्र. सर्वात छान कोणती गोष्ट माहितीये का मोनिका मॅडम ने ऐकणं आणि त्यांची उदाहरण म्हणजे मी अशी जी स्माइल करत असते ना माझ्या अक्षरशः दुखायला लागतात नंतर ना, अशीच राहते, असच कंट्रोलच राहत नाही. बापरे मला माहित नव्हतं एवढं चांगलं.